नमस्कार, मी प्रांताधिकारी विजया पांगारकर. आज एक नवीन आदेश आजपासून आपण अंमलात आणतो आहोत. आजपासून गडहिंग्लज आणि चंदगड या दोन्ही तालुक्यांमध्ये म्हणजे संपूर्ण गडहिंग्लज उपविभागात आपण दुचाकी आणि चारचाकी वाहनांना बंदी करतोय. खरं तर आपल्याला माहिती आहे की कलम 144 CRPC लागू झालेला आहे, संचारबंदी लागू केलेली आहे, याचा अर्थच मुळात वाहन बंदी लागू असणं असा होता. परंतु आता आम्ही गेले कित्येक दिवस बघतोय लोक अजूनही दुचाकी किंवा चारचाकी घेऊन ठिकठिकाणी फिरत आहेत. समजावून सांगणं हे ऐकत नाहीये, त्यामुळे हा शेवटचा उपाय म्हणून मी आज नियंत्रण अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी म्हणून वाहन बंदीचा आदेश काढलेला आहे. हा आदेश 15 एप्रिल पर्यंत लागू राहील. कोणीही या आदेशाचा भंग करून फिरताना दुचाकी किंवा चारचाकी घेऊन फिरताना आढळलं तर ते वाहन जप्त केलं जाईल आणि किमान 15 तारखेपर्यंत ते वाहन पोलिसांच्या ताब्यात राहील. आणि जर संचारबंदीची मुदत वाढली तर त्यानंतर सुद्धा संचारबंदी समाप्त होईपर्यंत हे वाहन पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे, याची कृपया नोंद घ्यावी. अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय कारणांना आपण याच्यातनं वगळलेलं आहे. ग्रामस्तरीय समितीला माझं विनंती आहे की त्यांनी अशा कारणांचा शोध घेऊन त्याची खातरजमा करून मग अशा वाहनांना फक्त परवानगी द्यावी आणि अशीच वाहनं फक्त सोडण्यात येतील. मात्र कोणी या कारणांसाठी वाहनांचा गैरवापर करत असेल असं आढळलं तरीही ती वाहनं जप्त करण्यात येतील. ग्रामस्तरीय समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांना पण विनंती आहे की त्यांनी सुद्धा कारण नसताना गाव सोडू नये आणि अनावश्यक वाहनांचा वापर करू नये. आपण पेट्रोलचं रेशनिंग सुरू केलेलं आहे आणि पेट्रोल पंपांना पण सक्त सूचना दिलेल्या आहेत की अनावश्यक लोकांना पेट्रोल दिलं जाणार नाही. आजपासून याची सुद्धा काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की प्रशासन जी पावलं उचलत आहे ती आपल्या हिताची आहे. सर्वांनी घरात बसा, वाहनांचा अतिरिक्त वापर टाळा आणि आमच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नका.